एकनाथ शिंदे जी ही म्हणजे पहिल्या पसंतीचे मुख्यमंत्री म्हणून हे झालेले, त्या आपलं काय मत? खरं म्हणजे आपल्या विदर्भात म्हणतात की मेंढकीनं कितीही ताणलं तरी हत्ती बनत नाही, बेडूक किती फुगला तरी हत्ती थोडी बनणार आहे. एकनाथजी शिंदे आदरणीय मुख्यमंत्री आहे, सर्व भारतीय जनता पक्षाने सर्व जनतेने त्यांना स्वीकारला आहे, पण त्यांचे सल्लागार मला असं वाटतं चुकीचे सल्ले देत असतील. कारण ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही आहे. उद्धवजी ठाकरेंना वाटत होतं की मुंबई म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आहे, आता एकनाथजी शिंदे यांना वाटायला लागलं की ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आहे. खरं जर पाहिलं तर देवेंद्रजी फडणवीस आज महाराष्ट्रामध्ये असा चेहरा आहे की जो बहुजनासाठी काम करतो, ते ओबीसी असो, मराठ्याचं आरक्षण असो, धनगर समाजाची भलाई असो किंवा आदिवासी कल्याणाचं काम असो, अनुसूचित जातीच्या कल्याणाचं काम असो, दिव्यांगाचं काम असो, सगळ्या गोष्टीला न्याय देण्याचं काम देवेंद्रजींनी केलेलं आहे. आणि मी पाहिलं, मी पश्चिम महाराष्ट्रात फिरतो, काल मराठवाड्यामध्ये होतो, म्हणजे प्रत्येक ठिकाणी खेड्यापाड्यामध्ये देवेंद्रजीचं नाव शेतकऱ्यामध्ये असो, शेतमजुरामध्ये असो, कामगारामध्ये असो, विद्यार्थ्यामध्ये असो घेतलं जातं. म्हणून हा सर्वे केला कोणी? म्हणजे तो ठाण्यापुरताच मर्यादित होता का महाराष्ट्रातला होता? म्हणजे अशानी उलट जे स्वीकार्यता एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला जी मिळणार होती त्यामध्ये निश्चितच कमतरता होऊ शकते. कालच्या ॲडव्हर्टाईजमेंटमधून किंवा कालच्या जे काही प्रकाशित झालं त्याच्यावरनं काही कार्यकर्त्यांचं मन तुटलं आहे. शेवटी देवेंद्रजी हे 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून आणि भारतीय जनता पार्टीचे सर्वोत्कृष्ट नेते म्हणून देवेंद्रजीची जी क्वालिटी आहे, अष्टपैलू कर्तृत्व आहे, या आधारावर त्यांनी या महाराष्ट्रामध्ये लाखो कार्यकर्ते हजारो कार्यकर्त्यांना घडवलं आहे, त्यांना बळ दिलं आहे, पक्ष वाढवला आहे, पक्ष वाढवण्याकरता मोठं काम केलं, सरकार म्हणून काम केलं आहे. त्यामुळं थोडी ठेच मनाला काही पदाधिकाऱ्याला आहेच, आमदारांना आहे, खासदारांना आहे, की बाबा शिंदेजी उत्कृष्ट आहेत, पण त्यांनी देवेंद्रजींची त्या ॲडव्हर्टाईजमध्ये कम्पॅरिझन करणे हे ज्याने कोणी केलं असं मला वाटतं एकनाथजी काही एवढ्या लहान मनाचे नाही आहेत. एकनाथजी काही लहान मनाचे नाही आहेत, एक मोठ्या विचाराचा मोठ्या मनाचा माणूस आहे. एकनाथ शिंदेला जे मी बघतो ते कधी अशा लहान विचारात वावरत नाही. पण ज्यांनी कोणी केली आहे त्यांनी देवेंद्रजीशी कम्पॅरिझन एकनाथजीसोबत करणे हे थोडंसं त्या ठिकाणी अचंबित करणारं होतं. आणि त्यामुळं मला वाटतं की काही कार्यकर्त्यांनी जे काही प्रतिक्रिया दिल्या असतील त्या स्वाभाविक असतील, त्यामुळं मला वाटतं काही जास्त आता हा विषय संपलेला आहे.